मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव पिचड यांच्या प्रचार सभा आणि गाव दौऱ्यांदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तर यावेळी अकोले तालुक्याचे माजी लाडके आमदार वैभव पिचड यांनी संशोधकांचा विषय म्हणून विरोधकांनी दुसऱ्या पक्षाचे झेंडे सांभाळणे बंद करा असा टोला यावेळी लगावला. तालुक्याचा विकास करायचा असेल तर सत्तेबरोबर आपण गेलो पाहिजे, म्हणून मी जनतेसाठी पहिल्यांदाच पक्ष बदलला. मी विरोधकांवर टीका करणार नाही, कारण मला माझ्या आई वडिलांनी दुसऱ्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून पुढे जायचे नाही अशी चांगली शिकवण कायमच देत आली आहे आणि तोच वसा कायम ठेवणार असल्याचे वैभव पिचड यांनी सांगितले. मग आतापर्यंत याच विरोधक सत्तेत असताना इतके वर्ष काय केले, तेव्हा कुठे गेला होता विकास? मला जनतेनेच सांगितले पक्ष बदलून काम करा. तर आशेचा बिंदू हा पिचड साहेब जनतेच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून विकास काम करत आहे, आता बदल घडवून आणायचा आहे. म्हणून येत्या 21 तारखेला आशीर्वाद रूपी मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन पिचड यांनी यावेळी केले. तर शिवाजीराजे धुमाळ बोलताना म्हणाले, विरोधी पक्षाचा नेता वर्गणी गोळा करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. याचा डॉक्टरी पेशा सोडून हा राजकारण करत आहे. याने रुग्णांना बरे करण्याचे सोडून हा तर वर्गणी गोळा करू पाहत आहे. तर पिचड साहेबांनी अकोले तालुक्याचं पाणी अडवलं म्हणून आज तालुका हिरवागार दिसत आहे. पिचड साहेब कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत आले आहेत. तर यावेळी गावकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपल्या पुलाच्या खाली किती बंधारे आहेत हे आपण मला सांगा. आहे काही बंधारे अकोले या कळच्या पुलाच्या खाली किती बंधारे आहे आणि मग अकोल्यात काय आहेत आणि अकोल्यात काय आहेत तर ते बाकीचे दुसरी कारवाई काय होत नाही कुठेतरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे का. या ठिकाणी पिचड साहेब असं नाव आहे का, ते नाव सरकार कुठलीही असू द्या, परंतु पिचड साहेब असं नाव आहे का, त्या नाव पुढे सरकार देखील थांबतात, पुढची प्रशासकीय कारवाई असेल ती देखील थांबली जाते. हे खऱ्या अर्थाने त्याच्या मागचं गणित आहे. आज ज्यावेळेस या ठिकाणी बघतोय का, मगाशी पांडे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की या ठिकाणी सबस्टेशन झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली. आपण बघतो आपल्या शिवारामध्ये या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली होती, परंतु त्या ठिकाणी खालून आपल्या बऱ्याचशा साहेबांनी गेलेल्या आहेत, तांत्रिक अडचण झाली, त्या ठिकाणी पुढं सगळ्या साहेबांनी काढल्या पाहिजेत असा त्या ठिकाणी वीज महामंडळाचं असं बोलणं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण म्हटलं का, शेवटी पाणी हे जीवन आहे. एखादं सबस्टेशन आपण पांडे साहेबांना म्हटलं जागा साहेब तुमच्याकडे घ्या, परंतु आमच्या पाईपलाईन आहेत त्या काही या ठिकाणी हलवू शकत नाहीत, कारण की त्याला दुसरी जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. पर्याय ठिकाणी आपण बघतो की आपलं जे काही या ठिकाणी 11/33 KV सबस्टेशन आहे हे या ठिकाणी मंजूर असलेलं सबस्टेशन जागे अभावी आणि तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी आपण ते कुंभेपाळा हलवलं आणि कुंभेपाळा गेल्यानंतर त्याचं काम देखील अतिशय प्रगतीपथात आहेत. जसं पांडे साहेबांनी सांगितलं तसं लवकरात लवकर या ठिकाणी हे सबस्टेशन सुरू होऊन जो या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम होता हा लाईटचा प्रॉब्लेम देखील मिटला जाणार आहे. आता या ठिकाणी आपण बघत असाल का, या अगोदरच्या कालखंडामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, विजेचा कार्यक्रम असेल, शिक्षणाचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जुन्या काळी ज्यावेळेस आपण बघतो का, या गावामध्ये फक्त जिल्हा परिषदेची शाळा होती, वाड्यावस्त्यांवरती या ठिकाणी वाड्यावस्त्यांपासून 2-3 किलोमीटरपासून लहान लहान मुलं शिक्षणासाठी या ठिकाणी यायचे. आज आपण बघत असाल का, वाडीवस्त्यांवरती खऱ्या अर्थाने शाळा निर्माण झाल्या, वस्ती शाळा निर्माण झाल्या, ज्याच्या माध्यमातून लहान मुलांना लेकरांना लांब येण्याच्या ऐवजी जागेवर त्या ठिकाणी शिक्षणाचा कार्यक्रम घेतला पाहिजे. या ठिकाणी MBA MCA त्याचबरोबर पॉलिटेक्निकच्या माध्यमातून या ठिकाणी आमरे पाटलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक शैक्षणिक संकुल पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी सातत्याने काम करते. हे काम करत असताना अपेक्षा हीच आहे का, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील पुढे गेलं पाहिजे. आज या ठिकाणी पक्षप्रवेश करत असताना ज्यावेळी मगाशी म्हणलं तसं मी विचारतो का, जुनी मंडळी म्हणतात का पक्ष का बदलला, मी आपल्याला विचारतो 5 वर्ष सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केले, मोर्चे केले आणि हे मोर्चे आंदोलन करत असताना पदरी काही पडताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी फक्त आमदार होऊन मिरवावं का, या तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत हा माझ्या समोर देखील प्रश्न होता. ज्यावेळेस आपण बघतो का, या सर्व प्रश्नांवरती साधारणपणे सातत्याने या ठिकाणी एकच सर्व माणसांचा आवाज होता का, या विभागातील या प्रश्न जे आहेत हे प्रश्न पुढे मार्गी लागले गेले पाहिजेत, पाटपाण्याचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले गेले पाहिजेत, रस्त्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले गेले पाहिजेत, शेतीचे प्रश्न या ठिकाणी पुढे गेले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हमी भाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जी कर्जमाफीचं डिक्लेअर केली ती कर्ज मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा होत असताना
आपणही सर्वांनी या ठिकाणी जाहीर सभेमध्ये देखील आखलं का या ठिकाणी पदं कुठलेही मागितलं नाही. आम्ही मागितला तो हेच या मतदारसंघातील प्रचंड असं 5 वर्षाच्या कालखंडामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत, पाठपाण्याचे प्रश्न आहेत, नवीन या ठिकाणी बंधारे असतील, KDR असतील, MI टँकच्या निर्मिती करायच्या आहेत. निळवंड्याच्या बाबतीत आपण जे म्हणतोय की कालव्यांचं कामं जे आहेत याला महाजनीचा आर्किटेक्ट आहे, त्याला लागणारा निधी आहे, हे देखील पूर्ण करायचं आहे. उच्चस्तरीय कालव्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित भागामध्ये शिवारामध्ये पाणी आलं पाहिजे, हे सर्व प्रश्न घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेलेलो आहे. इथं जात असताना अपेक्षा हीच आहे, निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व गावगाव जातोय, चर्चा करतोय, बैठका करतोय आणि बैठका करत असताना प्रामुख्याने माझ्या अगोदरच्या वक्त्याने विषय मांडला आणि तो विषय मांडत असताना सर्वजण विचारत आहेत पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये. आपण पाहिलं असेल का, थोडंसं मी जाणीवपूर्वक आपल्या सर्वांना मागं घेऊन जातोय. 2014ची निवडणूक झाली, या 2014च्या निवडणुकीमध्ये माननीय गावांनी आणि या मतदारसंघांनी आमदार म्हणून या ठिकाणी जबाबदारी टाकली. आमदार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सातत्याने या ठिकाणी मतदारसंघातील विकास कामं असतील, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य याच्या संदर्भामध्ये सातत्याने प्रश्न विधानसभेमध्ये मांडले. काही प्रश्न मार्गी लागले असतील, काही या ठिकाणी शिल्लक राहिले असतील. परिणाम स्वरूप ज्या प्रश्नांना या ठिकाणी मार्ग निघत नाहीत अशा वेळेस या ठिकाणी रस्त्यावर आलो, रस्त्यावर उतरून खऱ्या अंदाजाने आंदोलन झाले, मोर्चे झाले. मला आठवतंय तो पहिला मोर्चा या ठिकाणी होता, तो दुधाचं आंदोलन. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दुधाचा कॅन या ठिकाणी उतरून दुधाचे बाजार भाव जे आहेत ते 2014 साली 17 रुपये होते, परंतु या ठिकाणी प्रायव्हेट आणि इतर बाकीच्या संस्था होत्या, या प्रायव्हेट संस्था या ठिकाणी 12-13 रुपयाच्या अनुषंगाने दुधाचे दर देत होते. अशा प्रसंगीमध्ये या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना तिथून जी काही आंदोलनाची सुरुवात झाली तर थेट या ठिकाणी गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, या सर्व गोष्टींवरती बोलत असताना आपण पाहिलं असेल का हे सर्व गोष्टी घेऊन सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दुधाच्या संदर्भात आज जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये मांडत असताना आज कुठेतरी त्या गोष्टीला न्याय भेटला असं माझ्यासारख्याला वाटतंय. दुधाचे दर जे या ठिकाणी 17 रुपये या ठिकाणी 2014 साली होते ते आज थेट 30 रुपयापर्यंत पोहोचलेले आपल्याला सर्वांना पाहायला भेटतं. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं विधानसभेमध्ये आवाज उतरत असताना काही कालखंडाकरता माझी आमदारकी देखील रद्द झाली होती. आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या ज्या पद्धतीने संघर्षाचं पूर्ण 5 वर्ष या ठिकाणी गेले आणि संघर्षाचे 5 वर्ष जात असताना मतदारसंघातील विकास कामांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे प्रश्न असतील, पाठपाण्याचे प्रश्न असतील, हे कुठेतरी त्या ठिकाणी प्रस्तावित या ठिकाणी कामं जे होते ते थांबले, रखडले गेले. आणि ज्यावेळेस या ठिकाणी आपण बघतोय का मागची लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या जनतेने या अकोल्यातील आणि या मतदारसंघातील जनतेने खऱ्या अर्थाने विश्वास टाकला आणि आपले जे उमेदवार होते त्याकाली हेच भाषण या ठिकाणी होते का आपले उमेदवार भाऊसाहेब कांबळे पंजाब चिन्हाचं घेऊन या ठिकाणी उभे आहेत, ते या ठिकाणी निवडून जर गेले तर यदा कदाचित वरचं सरकार बदललं तर 5 वर्षामध्ये जे रखडलेले कामं आहेत हे रखडलेले कामं मार्गी लागू शकतील. दुर्दैवाने आपण बघतो की भाऊसाहेब कांबळे या ठिकाणी पडले एवढंच नाहीत तर उभ्या राज्यामध्ये आणि उभ्या देशामध्ये 350 खासदारांपेक्षा जास्त या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI व इतर मित्रपक्षांचे ज्यावेळेस निवडून आले अशा वेळेस या ठिकाणी सर्वसामान्य माणसांमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा हीच होती का हे सरकार जे आहे ते सरकार महायुतीचं सरकार पुढील 15-20-25 वर्ष या ठिकाणी बदलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली भाऊ आता या ठिकाणी विकासाचा कार्यक्रम जर पुढे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी सत्तेकडे गेलं पाहिजे, सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं झाले पाहिजे. मी आपल्याला या ठिकाणी विचारू इच्छितो, काही जुने जाणती मंडळी आहेत बसल्यानंतर सहज चर्चा निघते, चर्चा निघत असताना सहज म्हणतात आमदार तर मागच्याही पक्षात झाले असते मग आता या ठिकाणी पक्ष बदलून का गेले. मी आपल्याला 1-2-3 प्रश्न विचारतो का आतापर्यंत या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून गेले 35 वर्ष साधारणपणे पिजरसाहेबांनी काम करत असताना प्रवरेवरती या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत वैभव भाऊ भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आता ही निवडणूक मागच्या निवडणुकांपेक्षा थोडी वेगळी आहे आणि ही वेगळी निवडणूक होत असताना खरं तर कळस गावना फार सांगायची गरज नाही, याचं कारण असं
तर माननीय या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, एक कर्तबगार मुख्यमंत्री या अकोल्यात येऊन गेले. या अकोल्यातून संगमला जाताना या कळसमध्ये सुद्धा येऊन गेले आणि कळसच्या सुद्धा सर्व मतदारांना त्यांनी अभिवादन केलं आणि वैभव भाऊंना सुद्धा तुमचा आशीर्वाद मुख्यमंत्री महोदय साहेबांनी या ठिकाणी मागितला. म्हणून 21 तारखेला ही जी निवडणूक होत आहे, आता जसे सीताराम बुवाजी म्हणले ते खरं आहे, या जगात सगळ्यात मोठा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. या देशात सर्वात जास्त खासदार कोणाचे असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहे. या देशात सर्वात जास्त आमदार कोणाचे असतील तर ती भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि सर्व सत्तास्थाने, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या सर्व सत्ता महास्थान हे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. खरं तर एका रात्रीतून हा बदल घडला नाही, याच्यासाठी अहोरात्र कष्ट आमच्या या संघाच्या लोकांनी असतील, जनसंघाच्या लोकांनी असतील, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी असतील, अहोरात्र कष्ट केले आणि आज ही भारतीय जनता पार्टी या स्थानावर पोहोचली. मित्रांनो, खरं तर नरेंद्र मोदी असतील, त्यांच्या आधी अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, त्यांनी हा पक्ष चालवला. हा पक्ष चालवत असताना त्याला पारदर्शकपणा दिला आणि या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, पंक्तीत बसणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला काहीतरी वाढायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या विचारानं, त्या सिद्धांतानं हा पक्ष चालला. खरं तर वैभव भाऊ राष्ट्रवादीकडून उभे असते तरी निवडून आले असते, परंतु 5 वर्ष त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार असताना, सत्ता भाजप शिवसेनेची असताना, सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाही हे बाहूंनी त्या ठिकाणी पाहिलं. आणि या ठिकाणी या जनतेनं जर आपल्याला परत निवडून आपल्याला निश्चित देईल, परंतु या जनतेचे आपण कामे येणार नसू, या लोकांच्या आपल्या हातून कामं होणार नसतील, तर त्याचा उपयोग काय? आणि म्हणून त्यांनी दूरदृष्टीने, वैभव भाऊंनी आणि पिचड साहेबांनी भारतीय जनता पार्टी देण्याचा खरं तर निश्चय केला. या महाराष्ट्र राज्यात अनेक दिग्गज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदयनराजे असतील, अनेक लोक, पद्मसिंह पाटलांसारखे अनेक मान्यवर लोक या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. याचं कारण असं आहे का, या महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार येणार आहे हे कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही. कोणत्याही लहान पोराला विचारलं तर भविष्यात या महाराष्ट्राचं सरकार कोणाचं येईल, तर या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार येईल हे लहान मुलं सुद्धा सांगतील. आणि वैभव भाऊंनी सुद्धा दूरदृष्टीने हा निर्णय घेतला. मी सहज कळसकरांच्या सर्वांना सांगतो, 70 वर्ष 370 कलम रद्द व्हावं यासाठी या देशात आंदोलन झाले, मोठ्या मोठ्या चळवळी झाले, पण आंदोलनातून प्रश्न मिटत नाही, चळवळीतून प्रश्न मिटत नाही, त्याच्यासाठी सत्ता यावं लागती. खरं सत्ता हे साध्य जरी नसलं तर सत्ता हे एक मोठं साधन असतं. आणि 370 कलम रद्द करण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं. आणि या आपल्या तालुक्यातले प्रश्न असतील, समस्या असतील, या सोडवायच्या असतील तर आपल्याला सत्तेबरोबर जावं लागेल, हा दूरदृष्टी ठेवून पिचड साहेबांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. खरं तर वैभव भाऊ आमदार जरी असले तर कळसकर सुद्धा खूप नशीबवान आहे, कळसचे लोक खूप नशीबवान आहे. वैभव भाऊ जरी आमदार असले तर तुमच्या गावाला सुद्धा मिनी आमदार पद मिळालं, कैलास भाऊंच्या रूपानं जिल्हा परिषदचं अर्थ बांधकाम सभापती पद मिळालं. खरं तर अध्यक्षबाई विखे बाई आहेत, उपाध्यक्ष घुलेबाई आहे आणि पूर्ण जिल्हा परिषद मी आज त्या ठिकाणी जवळ 2.5 वर्षापासून पाहतोय. मी त्या जिल्हा परिषद मध्ये आहे, 2.5 वर्ष पूर्ण जिल्हा परिषद चालवण्याचं काम कैलास भाऊंनी केलं. आणि म्हणून आता कोणीतरी वाढवांचा विषय काढला, अरे वाढवांचा विषय काढताना जो आमचा जिल्हा परिषदचा 2.5 कोटीचं जे काही बजेट असतं त्याचा सर्वात जास्त निधी या अकोला तालुक्याला कैलास भाऊच्या रूपानं मिळाला. त्याचं कारण असं आहे, अर्थ बांधकामचे सभापती कैलास भाऊ आहे. निश्चित आमच्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सत्तेच्या बाजूनं जे काँग्रेस राष्ट्रवादी आमच्यात आली त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कैलास भाऊ आणि तसा बरेच विकासाची कामं आमचं झालं, मच्छिंदर भाऊ, यांबा तुकाराम आणि आपला हा भाऊराव वाक्तवडे, भाऊराव तुमचा वाक्तवडे, या मंडळींनी बरीच साथ देऊन या कार्यक्रमाला साथ दिली. तो विकास झाला आहे, गावचा विकास, रस्ते, बरेचसे रस्ते झाले, पाण्यासाठी पाईपलाईनी झाल्या, परवानग्या मिळाल्या, विकास झाला आहे. प्रतिनिधी ललित मुतडक, News Today 24 अकोले. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.